सगळ्यांनी दोनच मिनिटं फक्त डोळे बंद करून बसा. कीप युअर आईज क्लोज, सेटल डाऊन, स्टे रिलॅक्स्ड. इनहेल अँड एक्झेल, इनहेल अँड एक्झेल, इनहेल डीपली अँड एक्झेल कंप्लीटली. तिथेश्च श्रियमाप्नोती वारात् आयुष्यवर्धनम्, नक्षत्राधरते पापम्, योगात् रोगनिवारणम्, कर्णात् कार्यसिद्धिश्च पञ्चाङ्गम् फलमुत्तमम्. योगात् रोगनिवारणम्. इनहेल डीपली एंड एक्सहेल कंप्लीटली. Now, try to focus and imagine a blue color in front of your closed eyes. Imagine a blue color in front of your closed eyes. This is the color of tranquility, peace and silence. It is the color of hope and calmness. Inhale. And exhale. Anulom vilom pranayam. Which mudra to adopt is this mudra. Yala manaycha nasika mudra. Thumb is open, little finger is open, ring finger is open, and between these two fingers are closed. Okay, so this is called nasika mudra. Close your right nostril with right thumb, inhale with left, close and exhale with right. Normally 12.50 is the normal ratio of females. हिमोग्लोबिन आधी हे भरपूर असायलाच पाहिजे तुमच्यामध्ये. तर हिमोग्लोबिन कमी होण्याचे प्रकार आपल्याकडे खूप आहेत. 90% ऑफ फिमेल्स इन इंडिया आर ऑलरेडी आयर्न डेफिशियंट. त्यांच्यामध्ये ऑलरेडी हिमोग्लोबिन कमी असतं. आणि हिमोग्लोबिन जर 10, 9, 8 या लेवलला आलेलं असेल तर आतापासून आपल्याला हिमोग्लोबिन मॉनिटर करायला पाहिजे. त्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत. हिमोग्लोबिन वाढ, हिमोग्लोबिन अशी कुठली वस्तू नाही उचललं खाल्लं माझं हिमोग्लोबिन वाढलं असं होत नाही. हिमोग्लोबिन इज सिंथसाइज्ड इनसाइड, ते तयार होतो आतमध्ये तुमच्या रक्तामध्येचा घटक आहे तो. त्यामुळे ते बनतं आतमध्ये. आणि मग ते बनण्यासाठी काय काय आवश्यक आहे तर ऑक्सिजन. मग असे आपण प्राणायाम टेक्निक दाखवलो तर हे प्राणायाम रोज करा जेणेकरून तुमचे ऑक्सिजन लेवल आपोआप वाढेल. आयन्स आहे तसंच कॅल्शियम्स आहे. टीथ, गम्स अँड बोन्स रिक्वायर्स एम्पल ऑफ कॅल्शियम. कारण कॅल्शियम नाही घेतलं तर टाचा दुखणं, गुडघे दुखणं, तुमचं वजन वाढलेलं आहे आणि वजनांमुळे सगळा प्रेशर तुमच्या पायावर येत आहे, कमरेवर येत आहे. इव्हन तुमचे टीथ आणि गम्स वीक झालेले असतात. कॅल्शियमसाठी सोपे सोपे पदार्थ सांगते. दूध बाय डिफॉल्ट प्यायचंच आहे. 7वा 8वा महिना सुरू असेल तर शतावरी पावडर सुरू करा. शतावरी रिचेस्ट सोर्स ऑफ एक तर मिल्क सिक्रीट होतं, स्टॅमिना वाढतो, इट्स अ बूस्टर. रक्तामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे रक्तशुद्धी होते आणि सगळी वनौषधी त्याच्यामध्ये वापरलेली आहे. कधी कधी आम्ही तुम्हाला प्रोटीन पावडरही देतो. तर प्रोटीन पावडर आणि शतावरी तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता आणि ते तुम्ही तुमच्या दुधातनं घेऊ शकता. दुसरी गोष्ट, अल्मंड्स. बदाम मध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे. पण बदाम खा म्हटल्यानंतर बायका 5-5, 6-6, 10-10 बदाम एकदम खातात एवढी आवश्यकता नाही. 2 ते 3 दॅट्स इट डेली. त्याच्यापेक्षा जास्त खाऊ नका कारण ते सुद्धा उष्ण पडतं. सो एनिथिंग एक्सेस इज पॉइझन. सो डोंट ओव्हर इट एनिथिंग अँड डोंट स्किप एनिथिंग. सो सगळ्या गोष्टीची सवय पाहिजे. इव्हन शेवयाच्या शेंगा, कधी कधी तुमचे घरातले तुम्हाला शेवयाच्या शेंगा खाऊ देणार नाहीत कारण ते उष्ण पडतात वगैरे. पण 1 ड्रमस्टिक इज ओके फॉर, म्हणजे आठवड्यातनं 2 वगैरे तुम्ही शेवयाची शेंग खाऊ शकता किंवा ड्रमस्टिक खाऊ शकता. त्यांनी काही असा दुष्परिणाम होता. आपली बॉडी एवढी फिट आहे ना की जर काही उष्ण गेलं तर ती थंड करते आणि जर काही थंड गेलं तर ती गरम करते. कीप युअर आईज क्लोज्ड. आणि जर ह्याच्यानंतर तुम्हाला काही शंका आहेत असं वाटतंय की यू आर नॉट सॅटिस्फाईड, तर यू कॅन डिरेक्टली कॉन्टॅक्ट मी ऑन माय पर्सनल नंबर ऑर यू कॅन कॉन्टॅक्ट द हॉस्पिटल. व्हॉट एव्हर इज कम्फर्टेबल फॉर यू. ओके, कीप युअर आईज क्लोज्ड अँड सेटल डाऊन. इनहेल अँड एक्झेल, इनहेल अँड एक्झेल. Affirmation. Try to think positively
calmly and wisely and keep on saying, I am healthy, I am happy, I am blissful, I am in the state of balance.